आपल्यावरचा फसवणुकीचा गुन्हा रद्द करावा या विनंतीसाठी आलेल्या पाच तरुणांना मुंबई उच्च न्यायालयानं एक वेगळीच शिक्षा सुनावली आहे या तरुणांना पुढील सहा महिने वृद्धाश्रमात जाऊन सेवादानाचं काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ऑनलाईन गेमिंगमधील गुंतवणुकीसंदर्भात खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या तरुणांवर आहे या प्रकरणी दाखल झालेल्या फौजदारी खटल्यामुळं आपल्याला नोकरी मिळण्यासाठी अडचणी येत आहेत त्यामुळं हा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी या तरुणांनी एका याचिकेद्वारे केली होती तक्रारदाराच्या सहमतीनं हे प्रकरण परस्पर मिटवण्यातही आलं असून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द झाल्यास तक्रारदारालाही हरकत नसल्याचं पोलिसांच्या वतीनं उच्च न्यायालयात था सांगण्यात आलं पण गुन्ह्याची अद्दल घडावी म्हणून उच्च न्यायालयानं ना, पाचही तरुणांना अनोखी शिक्षा सुनावली तसंच गुन्हा रद्द करण्यासाठी परवानगी देणाऱ्या तक्रारदारालाही या तरुणांसोबत जाऊन सेवादान करण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत माझा उघडा डोळे बघा नीट